पडळ तालुका खटाव येथील खटाव मान शुगर कारखाना स्थळावर झालेल्या मारहाणीत जयदीप धोंडीराम थोरात वय 40 या अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय। याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जयदीप थोरात पडळ येथील KM शुगर कारखान्यामध्ये प्रोसेसिंग हेड या पदावर काम करत होते। कारखान्यात अफरातफर झाल्याच्या कारणावरून थोरात यांना बुधवारी दिनांक 10 रोजी मारहाण करण्यात आली। त्यानंतर थोरात यांना गुरुवारी पहाटे 4:30 सुमारास त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने कराडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सकाळी 9:30 सुमारास त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान थोरात यांना मारहाण करणाऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले। सायंकाळी उशिरा त्यांच्या मूळ गावी गोवारे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक BR पाटील यांनी मृतांच्या नातेवाईकांना आश्वस्त केले की आम्ही तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले। उपचारादरम्यान थोरात यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कारखाना स्थळावर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, वडूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख, PSI पालेकर घटनास्थळी दाखल झाले होते। दरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। मारुती पवार, 7 स्टार न्यूज, मायनी।